आलेलो आहे शिवसागरला, राजन आणि मी कॅमेरा घ्यायला आलेलो. HDFC लोन तर नाही झाले, आता बजाजवर करतो आहे. GoPro 9 हिरो ब्लॅक घेतो आहे शेवटी. आता बघूया इथे जेवतो आणि आज थोडं पे करायचं आहे आणि मग तिकडनं मग परत यायचं आहे. बघूया आता कॅमेरा कधी येईल, परवा येईल आहे. तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. लई थंडी वाजते ना, गरमावतोय. मरणाचा चिपळून म्हणे ना, खेड परवडला असं वाटतंय. इथला हायवे रस्ता लई घाण झालाय. हो मागवलंय मी, लावलंय मंगाया मैंने. मेरे हिसाब से, मेरे बजट के हिसाब से वेज थाली मंगाया भाई, 100 रुपये का. टेंशन मत ले, यूट्यूब पेमेंट चालू होगा तभी खाएंगे, जो मन करेगा वो. अरे अरे हग रहे. ओहो रेट बघून आहे इधर, पण इथलं जेवण चांगलं असतं शिवसागरचं. शिवसागर हॉटेल इथलं चिपळूण तर खूप फेमस आहे वेजसाठी, तर तिथे जागे होतात. खूप टाईमानंतर आलो मम्मी आणि मी इथे असं खायला. क्लास असतं जेवण, झोप येत होती मला, मी झोपलो नाही राहत. हां वेज थाली. तर इथे सोलकढीची प्राईस विचारली मी, 45 रुपीज आहे. बापरे, पण इथली चांगली होती, मी एकदा प्यायलेलो, छान होती. तर आता वेज थाळीमध्ये काय काय बघूया. तू काय इथले मेन्यू पाठ करतोय सबाश, असा अभ्यास केला असतास ते टॉप, असा अभ्यास केला असतास ते टॉपर असतास. काय करतोयस, काय मागवतो दादा काय? ओह नो. चला, आमची वेज थाली आलेली आहे. पापड आहे, चपाती आहे, माझ्या वरण एकच भाजी दिसते. गणित भाई आहे वाटी. काहीच नाही, मराठी चॅनल आहे बाबा, मराठी चॅनल आहे, मराठी बोल. चला खाऊया. राजन कसं आहे जेवण? हां ठीक आहे ना, एवढं खास नाही वाटतं राजन. चला फायनली पे केलेलं आहे बजाजवाल्यांनी, काम केलेलं आहे. आणि आता येणार आहे GoPro परवा, तर बघूया परवा जर चिपळूणला आलो तर, नाही तर घरी ते पाठवणार आहे. बघूया कसं काय होतं. चिपळूणला जाताना ना घाट बंद केलेला आहे, म्हणून ह्या आतल्या रोडने आम्हाला जायला लागतं आणि लॉंग रूट आहे, काहीतरी 10 किलोमीटर आहे. तर गाईज, मी आता आलेलो आहे फायनली कॅननच्या शोरूममध्ये, जे चिपळूणमध्ये आहेत. आणि आमच्यासोबत आहे कॅननच्या शोरूमचे ओनर सुयश. आणि ते आमच्यासाठी थांबलेत, आज संडे आहे, आज उघडत नाही शॉप, पण आमच्यासाठी थांबलेत. आम्हाला लेट झालं याला, तरी ते आमच्यासाठी थांबलेले आहेत. GoPro 9 घेतलेलं आहे फायनली चिपळूणच्या कॅननच्या शोरूममध्ये. तर अनबॉक्स करूया. तर काय लागले ना, काय करू. GoPro 9 हा असा बॉक्समध्ये येतो, बघताय तुम्ही, दिसतंय ना. आणि हा ड्युएल बॅटरी चार्जर आहे, GoPro चाच आहे. ते मी मला कॉम्बो मी मागवला, म्हणजे आता पहिलं कॉम्बो यायचा ना, आय थिंक आता येत नाही GoPro 9 आणि 10 येत नाही. आता GoPro 9 सोबत हे वेगळं मागवलेलं आहे, कारण मला माहिती आहे मला एक्स्ट्रा बॅटरी लागणार आहे लॉंग रुटीनला वगैरे. तर GoPro 9 आपण ओपन करूया. ओके,
आता ह्याच्या सोबत आलेला आहे एक वायर आहे यूएसबी, हे आठवायचं आहे. एक बॅटरी आले त्याची आणि हे हेल्मेटला अडकवायचं आहे. बघू शकता अजून काही नाही त्याच्यात, बॅटरी अशीच आहे. गोप्रो गाडी आहे. गोप्रो आलेला आहे आपल्याकडे आता पहिल्यांदा गोप्रो. चला फायनली ड्रीम केम ट्रू. दोन वर्षांनी किती मी तुझ्याकडनं कॅमेरा घेतलेला तेव्हा कधी एक वर्ष दोन वर्ष आले. दोन वर्ष झाले मी कॅननमधनं माझा म्हणजे चिपळूणच्या कॅननमधनं सुएसकडनंच घेतलेला कॅमेरा. तर आत्ता तेव्हा आपल्याला गाईड दाखवलेलं गणेश सर होते, ते त्यांनी गाईड केलेलं त्या ब्लॉगसाठी. तो ब्लॉग माझ्या जुन्या चॅनलला आहे, मी तुम्हाला लिंक देईन. तर गोप्रो नाईन आहे बघू शकता. बाप आहे दिसायला. मी ह्याचे सिनेमॅटिक शॉर्ट्स मी दाखवले तुम्हाला. ओके तर फायनली ड्रीम कम ट्रू आहे आणि हा ठेवूया इथे. बॅटरी बॅग खोलू का? खोलू. एक्स्ट्रा एक बॅटरी आणि चार्जर आहे त्याच्यावर भेटलेला. गोप्रोचाच आहे आणि वायर परत एक आहे आणि बॅटरी बस एवढंच आहे. बघू शकता तुम्ही. मला माहिती आहे बॅटरी एक्स्ट्रा लागणार आहे, तर ही गोप्रोसोबत बॅटरी भेटते आणि ही एक्स्ट्रा मी एक बॅटरी आणि चार्जर भेटतो गोप्रोचा. का मी घेणार होतो गिम्बल वगैरे, त्याचा गिम्बल बोलतात त्याला ट्रायपॉड बोलतात. गणेश सरनी मला सजेस्ट केलेलं पण मी बोललो नको सध्या तरी. माझ्याकडे मोनोपॉड आहे म्हटलं ते ॲडजस्ट करेन नंतर घेईन. तर सध्या बघूया. अरे कळलं आहे पहिला कॅमेरा आहे आपला. चालू केलंस? चला इंग्लिश द स्क्रीन आहे. एग्री लिगल सेटअप टर्न ऑन टॅग युअर फुटेज लोकेशन. ओके ऑन क्विक सेटअप क्विक ॲप ॲप डाउनलोड क्विक ॲप. हां हां कंटिन्यू. Install the quick app on the phone to install setup. Leave your camera on the follow to instruction. आता पूर्ण डी जे सेटअप माझ्या स्टुडिओच्या बाहेरच्या रूममध्ये फोटोग्राफी रूम होती जी त्याच्यात ठेवलेलं आहे आणि राजन आणि मी जेवून घेतलं आहे. आता मम्मीने केलेलं आहे तांदण फणस. हां बरका फणस होता. दोन होते ना दिसायला बघा कसं असतं. केक सारखं असतं. इडली एक प्रकारची पिवळा कलर फणसाचा येतो. एका फणसाचं ते सांदण झालंय इडली सारखं जरा असतं आणि आतमध्ये आणि चांदणं चांगलं असतं सांदण. ओके बघूया खाऊन. अजून घे. पॉवरफुल भारी आहे. अरे खाऊन बघ राजन. आता गोप्रोशी थोडीशी टेस्टिंग केली मी आज. थोडा काळोखात लाईट कंडिशन चेक केले म्हटलं बघूया. आता 180p 30 फ्रेम्स पर सेकंडलाच केलं आहे बघूया. आता आवडलं ना घोड्या? गुड नाही का? चला मग आता जाऊया स्टुडिओला. आजी पण आवडीने खाते. अरे संपलं तेवढं होतं मध्ये. मध्ये आण हे खाशील ना? नाही गोड नको. एवढं गोड नाही तरी परफेक्ट झालंय. ओरिजिनल पण साखर नसते त्याच्यात. साखर नाही ओरिजिनल फणकाचं बिन साखरेचं करतात ते.
साखर टाकला तर वाईट लागते, खराब होतं. ओरिजिनल नाही. नेपाळी सारखा असतोच रे. आजीला जाम आवडलेला आहे. कितवी आजी तिसरी प्लेट. आई शपथ खतरनाक. भूक लागली पण जेवण पण जेवण नाही जेवलीस तू. हे भारी आवडलं तुला. सकाळी काय रोजचा काय मॉमचं चॅनल सरूस किचन चेक करतो आम्ही. चला पूर्ण डीजे सेट ठेवला आहे मी आता. माझा खूप अडचण आहे स्टुडिओमध्ये. आता हा माझा लॅपटॉपचा सेटअप आहे इथे. हे आहे आणि मी आणलेत आटल्या. माझा बूम बॉक्स लावतो आता. जरा वेळ खातो मी काम करत बसतो. चला मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स इथे दाखवीनच आणि प्लस गोप्रोचा रिव्ह्यू पण दाखवीन, व्हिडिओ टेस्ट पण दाखवीन. तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कॅननच्या शोरूमला चिपळूणमध्ये नक्की व्हिजिट करा. टाटा बाय.